नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फॅक्टरायझेशन ऑफ ऑलझेब्र एक्सप्रेशन हा नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत <coughs> तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फॅक्टर्स पाडून आपल्याला एक्सप्रेशन काय करायचं आहे सोडवायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन हा सुरू करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन आपण सुरू करताना पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत काय आहे एक्स स्क्वेअर प्लस नाईन एक्स प्लस एटीन हे आपण एक्झाम्पल सोडून पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण सोडत असताना काय करायचं आपल्याला आता याचे फॅक्टर पाडायचे आहेत आता फॅक्टर पाडत असताना आपण काय करणार आहोत एटीन हे विचारात घेणार आहोत म्हणजेच काय करणार आहोत इथं इनडेफिनेटली वन असतो एक्सचे इथं वन असतो तर याचं काय करत असतो आपण याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करून त्याचं आपण फॅक्टर पडत असतो म्हणजेच काय एटीन मल्टिपल बाय वन म्हणजेच काय एटीन तर एटीनचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत ते कसे येतील तर बघा आता वन इन टू एटीन म्हणजेच काय येतील एटीन म्हणजेच काय करायचं आपल्याला एटीनचं असं मल्टिप्लिकेशन कर आलं पाहिजे का ज्याची प्लस सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन नाईन यायला पाहिजे म्हणजेच काय होईल टू इंटू नाईन त्यानंतर थ्री इंटू थ्री टू थ्री इंटू थ्री सॉरी थ्री इंटू थ्री हे नाही येणार थ्री इंटू सिक्स म्हणजेच काय नाईन इंटू टू इज इक्वल टू एटीन सिक्स इंटू थ्री इज इक्वल टू एटीन आता वन मल्टिपल एटीन याचं ॲडिशन किंवा सबस्टि सबस्ट्रॅक्शन नाईन येत आहे का याच्या इतकं तर नाही येत नऊचं नऊचं ॲडिशन केल्यावर इलेवन येत आहे सबस्ट्रॅक्शन केल्यावर सेवन येत आहे म्हणजे नाईन एक्स येत नाही तर थ्री इंटू स सिक्सचं काय येईल थ्रीचं ॲडिशन केल्यावर नाईन येत आहे ठीक आहे थ्री प्लस सिक्स काय येत आहे नाईन आणि सबस्ट्रॅक्शन केल्यावर थ्री मायनस सिक्स थ्री येत आहे नाही म्हणा हे यही। हे येईल ठीक आहे म्हणजेच काय होईल तर इथं प्लस साईन असल्यामुळं हे पण एटीनचे काय येतील फॅक्टर आपले थ्री आणि सिक्स इथं प्लस असल्यामुळं हे पण प्लस होतील ठीक आहे तर बघा आता आता याचे आपल्याला फॅक्टर वाढायचे आहेत तर काय करू आपण एक्स स्क्वेअर प्लसला प्लस, प्लस थ्री एक्स प्लस सिक्स एक्स प्लस एटीन ठीक आहे आता यातून काय करायचं आपल्याला दोन सेपरेट घ्यायचे आणि दोन कॉमन काढायचा आता इथं एक आहे इथं पण एक से तर मग यांच्यातून कॉमन काय होईल इथं एकच एक्स असल्यामुळे एक एक्स कॉमन घेऊ शकतो आपण एक्स मग इथं एक्स स्क्वेअरमधून एकच एक्स राहिला प्लस थ्री एक्समधून एक्स गेला फक्त थ्री राहिले खाली प्लस आता सिक्स एक्स आता यातून काय कॉमन काढू शकतो इथं एक्स आहे पण इकडे एक्स नाही आहे मग आपण यांना काय कॉमन काढू शकतो सिक्स सिक्सने एटीनला डिवायडेड करू शकतो का तर करू शकतो तर मग सिक्स आपण कॉमन करू शकतो एक्स इथं सिक्स एक्समधलं एक्स सिक्स गेले एक्स राहायला प्लस सिक्स मल्टिपल थ्री एटीन म्हणजेच थ्री येईल उत्तर तर आता हे दोन कॉमन झाले ब्रॅकेट ठीक आहे तर दोन्हीपैकी एक घ्यायचा एक्स प्लस थ्री आणि इथं ही एक्स आणि सिक्स एक्स प्लस सिक्स ह्याला आपलं सर तर बघा आता एक्झाम्पल नंबर टू एक स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस नाईन आता हे एक्झाम्पल सोडवत असताना आपण सुरवातीसारखंच करायचं आहे तर काय करायचं आपल्याला बघा याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन इथं काय इन्डेफिनेटली वन वन इन टू नाईन इज इक्वल टू नाईन काय आपल्याला काय करायचं आहे नाईनचे फॅक्टर पाडायचे म्हणजेच काय वन टू नाईन ती पण को कोणते फॅक्टर पाडायचेत का जोपर्यंत टेन येत नाही ठीक आहे टू इन टू नाही आहे ना थ्री इंटू थ्री ये काही नऊ तर आता दोन्हीमध्ये अशी कोणते ॲडिशन आणि सबस्क्रॅक्शन करून संख्या टेन येते तर ती कोणती ॲडिशन जर केलं नाईन प्लस वन तर काही येईल टेन येईल आणि थ्री प्लस थ्री जर केलं तर किती सिक्स होतील ते म्हणजे हे जमणार तर आपल्यासाठी हेच बेस्ट राहील म्हणजेच काय होईल नाईनचे फॅक्टर वन अँड नाईन म्हणजेच काय करू शकतो आता आपण इथं तर बघा आता इथं वन आला म्हणजेच आता इथं आपल्याला सोडून आहे उदाहरण बघा एक स्क्वेअर आता मायनसला मायनस साईन द्यायचं इथं एक्स आहे एकच आहे म्हणून मग इथं आपण एक, एक, भुन एक लिहायचा एक का एक्स लायचा तर इथं आपण काय घेणार आहोत फक्त एक हा इनडेफिनेटली असतो ना चला तर इथं एक्स घेणार ठीक आहे नंतर का येईल बघा मायनस साईन कारण इथं मायनस घ्यायचं आहे ना हे दोन्ही मायनस होते तर मायनस नाईन एक्स प्लस नाही ठीक आहे आता बघा यातून कॉमन काढायचं आपल्याला एक तर काय कॉमन निघेल यातून एक्स कॉमन निघेल एक्स मायनस वन यातून नाईन कॉमन निघतील इथं काय येईल एक्स प्लस नाईन इथं सॉरी मायनस येईल इथं तर नाही तर म्हणून आपण ह्या दोन्हीतून काय घेणार आहोत एक कॉमन घेणार आहोत तर एक्स मायनस वन आणि एक्स मायनस नाही ठीक आहे आता बघा तीन नंबरचं एक्झाम्पल वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर वाय प्लस वन फोर्टी फोर ठीक आहे वन हंड्रेड अँड फोर्टी फोर फौर। मग आता काय करणार आपण एकदा याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करून घेणार म्हणजे वन मल्टिपल बाय वन फोर्टी फोर म्हणजे किती येईल आन्सर वन फोर्टी फोर ठीक आहे आता वन फोर्टी फोरला आपल्याचे फॅक्टर पाडायचे आहेत तर ज्याची बेरीज कि ज्याची ॲडिशन किंवा सबस्क्रेक्शन ट्वेंटी फोर यायला पाहिजे तर मग काय येईल वन फोर्टी फोर ए ट्वेल्चा स्क्वेअर आहे म्हणजेच काय होईल ट्वेल इन टू ट्वेल्व म्हणजेच काय वन फोर्टी फोर आणि यांची ॲडिशन काय होईल ट्वेंटी फोर होईल होईल की नाही बरोबर तर बघा आता तर याचे आपल्याला फॅक्टर पाडले आहेत म्हणजे ट्वेल इंटू ट्वेल्व तर काय होईल वाय स्क्वेअर प्लस ट्वेल वाय प्लस ट्वेल्व वाय प्लस वन फोर्टी फोर आता यातून कॉमन काढायचे आता इथून काय निघू शकतं इथं एकच वाय आहे इथं इथं पण वाय तर यातून आपण वाय कॉमन काढू शकतो वाय कॉमन काढला हे टू वायमधून एक वाय गेला Plus 12, plus था काई 12 आपर प्लस ट्वेल प्लस इथं काय निघू शकतं ट्वेल आपण कॉमन करू शकतो तर वाय प्लस ट्वेल आता हे कॉमन झालं ब्रॅकेट तर काय येईल वाय प्लस ट्वेल आणि हे वाय हे वाय प्लस ट्वेल्व म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता फोर नंबरचं एक्झाम्पल पहा आपलं काय आहे फाईव वाय स्क्वेअर प्लस फाईव वाय मायनस टेन आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करून फॅक्टर पाडायचे आहेत तर इथं फाईव आहे आणि इथं टेन आहे तर फाईव मल्टिपल टेन किती आले फिफ्टी आता फिफ्टीचे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे आहेत काय करायचं आहे फिफ्टीचे असे फॅक्टर पाडायत की ज्याचं प्ल ॲडिशन करून फाईव्ह आले पाहिजे किंवा सबस्क्रॅक्शन करून फाईव्ह आले पाहिजेत तर मग आपण फिफ्टीनला कसे कसे आपले फॅक्टर पाडू शकतो टू इंटू ट्वेंटी फाईव्ह सुरुवातीला वन इंटू फिफ्टी येऊ शकता बरोबर त्यानंतर त्यानंतर काय येऊ शकतं फिफ्टी फाईव इंटू टेन बरोबर का आता यांचं ॲडिशन किंवा सबस्क्रॅक्शन करून आपल्याला फाईव्ह कोणत्या संख्येचे येतील याचं येतील का ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करून याचे नाही येणार याचे पण नाही येऊ शकत तर याचं ॲडिशन केलं तर फिफ्टीन होतील सबस्ट्रॅक्शन केलं तर फाईव्ह राहतील म्हणजेच आपले फिफ्टीनचे फॅक्टर झाले फाईव आणि टेन तर आपल्याला फाईव्ह आणि टेन फॅक्टर नंतर पा आता याचे आपल्याला फॅक्टर पाडून घ्यायचे तर बघा पुढं काय होईल फाईव वाय स्क्वेअर बरोबर प्लस फाईव वाय ठीक आहे त्यानंतर आता इथं मायनस आहे बरोबर मग काय होईल मायनस टेन वाय मायनस टेन, टेन। बरोबर आता यातून आपल्याला फाईव आपण फाईव्ह वाय आपण कॉमन काढू शकतो त्यानंतर वाय स्क्वेअर स्क्वेअर नाही राहणार सॉरी फक्त वाय राहील प्लस तर बघा विद्यार्थी सा मित्रांनो थोडंसं आपला साईनचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे कसं झालं आहे बघा की इथं आपण प्लस ऐवजी प्रॉब्लेम झाला आपण हे उदाहरण पुन्हा सोडू एक मिनटं तर बघा परत आपण पाहत आहोत फाईव्ह मल्टिपल टेन म्हणजे किती आले फिफ्टीन याचे फॅक्टर किती आले आपले फायू अँड टेन तर कसं येईल आपलं फाईव वाय स्क्वेअर प्लस टेन वाय मायनस फायू वाय मायनस टेन आता असं का आलं बघा ज्या आपल्याला फाईव्ह आणायचे ना तर मग प्लस साइन काही प्लस साईन टेनला म्हणजेच आपली इथं प्लस फाईव्ह आणायचे आहेत आणि याच्यातून मायनस फाईव्ह म्हणजे काय टेनमधून मायनस फाईव्ह जर गेले तर काय राहील फाईव्ह राहतील ते पण कसे मायनस राहतील म्हणून आता आपल्याला यातून कॉमन काढायचे त्या दोन संख्येतून तर कॉमन काढत असताना काय करायचं आपण काय कॉमन काढू शकतो फाईव वाय म्हणजेच खाली काय राहील वाय प्लस टू आणि यातून मायनस फाईव्ह कॉमन काढू शकतो तर काय राहील वाय मायनस प्लस राहील कारण ह्या मायनसने मायनसला मल्टिपल केल्यावर प्लस होईल टू आता हे कॉमन झाले तर दोन्हीपैकी एक घेणार वाय प्लस टू आणि हे झालं फाईव्ह वाय मायनस फाईव आता हे इथपर्यंत बरोबर आहे वाय प्लस टू आता यातून आपल्याला एक कॉमन फॅक्टर काढू शकतो फाईव्ह तर मग काय राहतील इथं फाईव कॉमन काढलं वाय मायनस वा तर काय येईल हे फायव इकडे घेऊ वाय प्लस टू वाय मायनस वन याला आपलं फायनल आन्सर तर बघा आता आता इथं पण काय करणार आहोत आपण याच मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे वन मल्टिपल थर्टी फाय इक्वल टू थर्टी फाय थर्टी फायचे काय येतील फॅक्टर वन इन टू थर्टी फाय टू नी येईल का नाही येणार थ्रीनी नाही येणार डायरेक्ट कशाने येईल फाईव्ह नाही फायू इंटू सेवन काय येईल थर्टी फाईव्ह आता त्याचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आहे का टू येतं आहे का तर काय होईल सबस्ट्रॅक्शन केल्यावर टू येईल ते पण कसं बघा टू अँड फायू अँड सेवन फायू अँड सेवन तर काय करायचं आपल्याला एक आता मायनस टू आणायचं आहे ना तर उत्तर काय करायचं आहे आपल्याला मायनस सेवन अँड प्लस फाईव्ह घ्यायचं आहे म्हणजेच काय येईल आपलं मायनस टू उत्तर येईल म्हणजेच काय होईल पी स्क्वेअर प्लस फाईव्ह पी मायनस सेवन पी मायनस थर्टी फाईव्ह आता कॉमन फॅक्टर काढायचे आहेत यातून एक पी कॉमन निघल पी पी प्लस फाईव्ह यातून काय निघतील मायनस सेवन कॉमन निघतील पी प्लस येईल आता हे मायनस मायनस प्लस होतील इथे आणि सेवनने थर्टी फायला डिवाइड केल्यावर किती येतील प्लस फाईव्ह येतील आता हे झालं कॉमन तर मग आपण एकदाच घेणार पी प्लस फाईव्ह आणि हे पी मायनस सेवन हे झालं आपलं फायनल आन्सर ठीक आहे आता प्रॅक्टिस सेटमधले आपण किती केलेत फाईव्ह उदाहरण सोडवले तर त्यात किती राहिले सेवन राहिलेत ठीक आहे पुढचे एक्झाम्पलही असेच आहेत तर ते तुम्ही सोडून घ्या आणि काही अडचण आल्यास डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा